गेल्या 2 वर्षांपासून देशामध्ये कोरोना महामारीने अनेकांचे बळी घेतले। या महामारीबरोबरच लढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर कार्य सुरू आहे। याच कार्याचा एक भाग म्हणून प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरणाची सुविधा शासनाने उपलब्ध केली आहे, जेणेकरून आपल्या देशवासियांचे प्राण आपण या कोरोना महामारीतून वाचवू शकतो। त्यामुळे शहरासह तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी कोरोना लसीकरण सेंटर प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आले आहे। पाचुरा येथील लसीकरण सेंटरमध्ये 4-5 दिवसांपासून लस उपलब्ध नसल्यामुळे सेंटर बंद होते, परंतु आज लस उपलब्ध झाल्याने सेंटरमध्ये लसीकरण हे पूर्ववत सुरू करण्यात आले आहे। सकाळी 6 वाजल्यापासून पाचुरा शहरातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळील पाणी पुरवठा विभाग परिसरामध्ये लस सेंटरवर लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। येथे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे। सोशल डिस्टन्सिंग मात्र फज्जा उडाला आहे। प्रशासनाने वेळीच याचे गांभीर्य ओळखून शहरामध्ये अजून लसीकरण सेंटर उपलब्ध करावे, जेणेकरून नागरिकांची गर्दी होणार नाही अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। मी पाचोऱ्यातलीच आहे। इथे 2-3 दिवसापासून हे लसीकरण केंद्र बंद होतं, आज ते चालू झालं आहे आणि इथे भरपूर प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि या गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण दर्जा उडालेला आहे आणि इथे उभं राहूनही नंबर लागत नाही आहे आणि गटवाईज लसीकरण केंद्र व्हायला पाहिजे अशी माझं मत आहे।